कोल्हापूर महानगरपालिकेनं स्वनिधीतून ताराबाई पार्क इथं श्री भास्करराव जाधव वाचनालय संचलित ई लायब्ररी साकारली आहे. होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ही ई लायब्ररी आजपासून सुरू झाली आहे. या ई लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना वायफाय सुविधा आणि अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे. सर्व सुविधा असलेली ही ई लायब्ररी सकाळी 7 ते 2 आणि 2 ते 9 अशा 2 सत्रांमध्ये सुरू राहणार आहे. या ठिकाणच्या अभ्यासिकेची क्षमता 40 असून सकाळच्या 17 आणि 17 अशा 81 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या ई लायब्ररीचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी केलंय. आजपासून आपण 8 एप्रिल 2024 पासून आपण पितळी गणपती एम्पायर टॉवरजवळ ई लायब्ररी चालू केलेली आहे. त्याची आसन क्षमता 40 आहे. तरी आपण 2 शिफ्टमध्ये ती सुरू केलेली आहे. सकाळी 7 ते 2 एक शिफ्ट राहील, त्याच्यानंतर 2 ते 9 एक शिफ्ट राहील. आपण मासिक सभासदत्व फी जी आहे ती 400 रुपये पर व्यक्ती ठेवलेली आहे. एका व्यक्तीला एका शिफ्टमध्ये त्याचा लाभ घेता येईल. तरी मी आवाहन करते की लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि जे काही नियम किंवा सूचना फलक जे लावलेलं आहे ते वाचून त्याप्रमाणे आपण महापालिकेला सहकार्य करावे. ना नफा ना तोटा या तत्वावर कोल्हापूर महापालिकेनं ही ई लायब्ररी सुरू केली असून विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल असं उपायुक्त साधना पाटील यांनी सांगितलं.